नमस्कार शेतकरी कृषी दशेमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत शेतकरी मित्रांनो या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अत्यंत आनंदाची बातमी कांदा चाळीचे दीड कोटीचे अनुदान मंजूर झालेले आहे सर्वात महत्त्वाची म्हणजे सन दोन हजार वीस या वर्षातील कांदा चाळीचे एक कोटी पंचेचाळीस लाखाचे अनुदान मंजूर झाले आहे अशी माहिती खासदार डॉक्टर संजय विखे यांनी बुधवारी प्रसिद्ध पत्रिकाद्वारे दिली आहे तर मित्रांनो अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे कारण या शेतकऱ्यांना मिळणार कोटीचे अनुदान मंजूर मन, तर मित्रांनो अत्यंत मोठी बातमी आहे सन दोन हजार एकोणीस या वर्षातील कांदा <laughs> कांदा चाळीचे एक कोटी पंचेचाळीस लाखाचे अनुदान मंजूर झाले आहे अशी माहिती खासदार डॉक्टर संजय विके यांनी बुधवारी प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिली आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काढणीनंतरच्या व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत अनुदान देण्याची योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे या योजनेअंतर्गत अंतर्गत नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदानासाठी प्रस्ताव दाखल केले होते परंतु विविध कारणामुळे शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नव्हते हे अनुदान शेतकऱ्यांना तातडीने मिळावे यासाठी प्रशासकीय स्तरावर प्रयत्न सुरू होते या प्रयत्नांना यश आले असून जिल्ह्यातील एकशे अडुसष्ट शेतकऱ्यांना सदर योजनेचा लाभ मिळाला आहे असे विखे यांनी पत्रकात नमूद केले आहे लाभार्थी शेतकरी असे जामखेडमधले पाच कर्जतमधले मधले सदोतीस राहुरीमधले मधले वीस शेवगाव मधले अडोतीस श्रीगोंदामधले शेहेचाळीस अकोले मधले बारा संगम संगमनेर मधले पाच अशा प्रकारे आहे मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलास आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र